विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासाला गेल्या व्हिडिओ मध्ये आपण प्लास्टिकचे गुणधर्म पाहिले होते. त्यानंतर आताच्या या व्हिडिओ मध्ये आपण प्लास्टिकचे प्रकार आणि त्यांचे उपयोग पाहणार आहोत. आणि मग प्लास्टिकचा मुख्य जो प्रकार आहे थर्मोप्लास्टिक, या थर्मोप्लास्टिकचे पुन्हा परत काही उपप्रकार पडतात. त्यामध्ये पॉलीविनाइल क्लोराईड, पॉलिस्टिरीन, पॉलीइथिलीन आणि पॉलीप्रोपिलीन हे थर्मोप्लास्टिकचे चार उपप्रकार आहे. मग पॉलीविनाइल क्लोराईड हा थर्मोप्लास्टिकचा जो काही उपप्रकार आहे तो उपप्रकार बाटल्या, रेनकोट, पाईप, बूट, विद्युत वाहक तारांची आवरणे, फर्निचर, दोरखंड यासारख्या वस्तू ह्या पॉलीविनाइल क्लोराईड थर्मोप्लास्टिकपासून बनवल्या जातात. त्यानंतर आपल्या घरामध्ये सर्वांच्या फ्रीज आहे, मग या फ्रीज सारख्या विद्युत उपकरणाचं उष्मारोधक जो भाग आहे तो भाग, त्यानंतर यंत्रांचे गिअर्स देणारे जे पार्ट आहेत ते पार्ट, विविध प्रकारच्या खेळणी, वस्तूंची संरक्षक आवरणे म्हणजे त्याच्यामध्ये सीडी, डीव्हीडीचे कव्हर यासारख्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू ह्या प्रामुख्याने पॉलिस्टिरीन थर्मोप्लास्टिकपासून बनवल्या जातात. त्यानंतर आपल्या घरांमधून आणलं जाणारं प्लास्टिकच्या पिशवीमधलं दूध म्हणजे ह्या प्लास्टिकच्या दुधाच्या पिशव्या, त्यानंतर पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या, त्यानंतर पाणी वाहून नेणारे गार्डनमधले मऊ प्लास्टिकचे पाईप यासारख्या वस्तू ह्या प्रामुख्याने पॉलीइथिलीन थर्मोप्लास्टिकपासून बनवल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि थर्मोप्लास्टिकचाच शेवटचा जो उपप्रकार आहे तो म्हणजे पॉलीप्रोपिलीन. पॉलीप्रोपिलीन या प्लास्टिकपासून लाऊडस्पीकर आणि वाहनांचे भाग, त्याबरोबरीने दोरखंड, प्लास्टिकच्या चटया, प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करण्यासाठी वापरण्यात येणारी जी प्लास्टिकची उपकरणे आहेत ती ही प्रामुख्याने पॉलीप्रोपिलीन या थर्मोप्लास्टिकपासून बनवली जातात. त्यानंतर प्लास्टिकचा असलेला दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे थर्मोसेटिंग. थर्मोसेटिंग प्लास्टिकचे सुद्धा प्रामुख्याने चार उपप्रकार पडतात. पहिला प्रकार बकेलाईट, रेडिओ, टी व्ही, टेलिफोन यांचे कॅबिनेट, इलेक्ट्रिक स्विच, खेळणी, गृह उपयोगी वस्तू, कुकरच्या हँडलवरील आवरण हे चार उपप्रकार पडतात. पहिला प्रकार बकेलाईट, रेडिओ, टी व्ही, टेलिफोन यांचे कॅबिनेट, इलेक्ट्रिक स्विच, खेळणी, गृह उपयोगी वस्तू, कुकरच्या हँडलवरील आवरण यासारख्या वस्तूंवरील आवरणं ही बकेलाईट थर्मोप्लास्टिकपासून बनवलेली असतात. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मेलेमाईन. कपबशा, प्लेट, ट्रे यासारख्या घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू, विमानाचे प्लास्टिकचे असणारे काही जे भाग आहेत ते भाग, विद्युतरोधक आणि ध्वनिरोधक आवरणे ही प्रामुख्याने मेलेमाईन या थर्मोसेटिंग प्लास्टिकपासून बनवली जातात. तिसरा थर्मोसेटिंगचा उपप्रकार आहे तो म्हणजे पॉलीयुरेथेन. सर्फबोर्ड, छोट्या बोटी, फर्निचर, वाहनांचे सीट्स यासारखे भाग हे पॉलीयुरेथीन थर्मोसेटिंग प्लास्टिकपासून बनवले जातात. आणि शेवटचा थर्मोसेटिंगचा भाग प्रकार आहे तो म्हणजे पॉलिस्टर तंतूकाच बनवण्यासाठी या पॉलिस्टर या थर्मोसेटिंग प्लास्टिकचा वापर केला जातो. त्याच पद्धतीने कापड उद्योगामध्ये आणि लेझर प्रिंटर्सचे टोनर बनवण्यासाठी सुद्धा या थर्मोसेटिंग प्लास्टिकचा त्या ठिकाणी वापर केला गेलेला आपल्याला पाहावयास.